राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन देशातील सद्यस्थिती, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी बाबत मत व्यक्त केले. देशात सध्या वेगळं चित्र आहे. गंभीर विषयांवरील लक्ष हटवण्यात येते. सीएए आणि एनआरसी कायद्यावरून सुरू असलेल्या राड्याबाबत चिंता आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. यावेळी शरद पवारांनी फडणवीस सरकारच्या कारभाराबाबत कॅगनं दिलेल्या अहवालावरही भाष्य केलंय. गेल्या 5 वर्षात आर्थिक शिस्त बिघडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं केलंय. त्याची सखोल चौकशी करावी, त्याची वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी असं शरद पवार यांनी म्हटलंय. जवळपास 8 राज्यांनी आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही अशी भूमिका घेतली आणि आज 8 राज्य बिहार की ज्या राज्याचे मुख्यमंत्री आज एनडीएचे प्रतिनिधी आहेत आणि एनडीएच्या प्रतिनिधींनी या संबंधीची आपली भूमिका जाहीर केली की आम्ही हे मान्य करत नाही. एवढंच नव्हे तर त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी झालेले आता उदाहरणार्थ रामविलास पासवान यांचा पक्ष त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांची काय काही कन्फर्म झाली त्यांनी नाही याला सहमती दिली आमचे काही कन्सर्न झाले आणि त्याच्याबद्दलची स्पष्टता येत नाही तो पुन्हा आमचा पाठिंबा नाही. म्हणजे जवळपास 8 राज्यच आज याच्यामध्ये सहभागी होत नाही. शेवटी आपल्या देशामध्ये केंद्राची जबाबदारी ही आहे की राज्य आणि केंद्र हे समन्वयाने चालले पाहिजे. आज केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये एक प्रकारचा अंतर निर्माण करण्याची जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत आणि त्याला समाजातल्या विविध घटकांचा विरोध होतो असं स्वच्छ दिसते. आणि विशेषतः विचारवंतांची साहित्यिक विचारवंत हे सगळ्यांनी स्टेटमेंट काढली. कालच नागेसाठी अवॉर्ड मिळालेल्या या देशाच्या 9 प्रमुखांनी शेवटच्या कालचं स्टेटमेंट जे निघालं ते अरुणा रॉय यांचं निघालं अरुंधती रॉय यांचं निघालं. म्हणजे हे समाजामध्ये वैचारिक क्षेत्रामध्ये काही योगदान दिलेले जे घटक आहेत त्या घटकांची सुद्धा तीव्र होती ती आहे. आणि एवढंच नाही तर आज माझ्या वाचनामध्ये आलं मी ज्यावेळी संरक्षण मंत्री देशाचा होतो त्यावेळेला 3 लष्कराचे जे प्रमुख आर्मी नेव्ही एअरफोर्स त्यातल्या नेव्हीचे जे एअरफोर्स होते ऍडमिरल रामदास त्यांचं या स्टेटमेंट आलेलं आहे या विरोधात सक्तपणानं एनआरसी यांच्या विरोध करण्याच्या उद्देश म्हणजे हा विरोध फक्त मायनॉरिटीचा विरोध आहे असं नव्हे. हा विरोध या देशाचा विचार करणाऱ्या आणि देशाचा सांघिक ऐक्याच्या संबंधीचा विश्वास असलेल्या सगळ्या घटकांचा विरोध दिसतोय आणि हे जाणून बुजून एक गंभीर परिस्थिती आज देशामध्ये केलेली आहे. देशासाठी आणि या गोष्टीला आम्हा सगळ्यांचा सक्त विरोध आहे. दुसरा जो प्रश्न आहे म्हणजे एक एक प्रश्नावर तुम्ही काय विचारणार का सगळं झालं विचारणार. दुसरं जे आहे 5 वर्ष आपण महाराष्ट्र होत आपण भाजपचं राज्य पाहिजे त्याच्या वजह से नाही विषय आणि या 5 वर्षाच्या भाजपच्या राज्यामध्ये कॅगचा काल जो रिपोर्ट झालेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. 2018 पर्यंत 66,000 कोटीच्या खर्चाच्या संपादनीचा मेळ जो हिशोब द्यावा लागतो तो त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही आणि त्याबद्दलची ती विरोध ही कॅगने त्या ठिकाणी केली. छापी रिपोर्ट आहे तुम्हाला कदाचित कॉपी मिळाली असेल विधिमंडळाच्या सदस्यांना ती वाचली जाते. आणि तो रिपोर्ट जर बघितला तर गेल्या 5 वर्षामध्ये आर्थिक शिस्त ही या राज्याचे वैशिष्ट्य होतं की उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये झालंय.